ना, तर आज आहे दसरा. तर आपण दसऱ्यासाठी काय काय करतो ते तुम्हाला दाखवणार आहे आज मी. आता आमच्या घरी हे बघा, फुलं आणलेत आणि हार बनवायचं काम चालू आहे. इकडे बाजूला मोबाईल पण. आणि फुलं किती किलो आणली आपली? 6 किलो आहेत. आणि हे बघा, हे तोरण आणलंय. याला काय बोलतात? तोरणच बोलतात का? आम्ही दरवर्षी ना घरात बनवतो. दरवर्षी आम्ही घरात बनवतो. यावर्षी काय नाही, आमचं शेत लावलं नाही ना, त्याच्यामुळं आम्हाला राईस काय ते बोलतात ते कणशी हे नाही भेटली आम्हाला. मग विकत आणलं. मग त्याच्यात बघा काय काय आहे, ज्वारी, बाजरी आणि हे आपला तांदळाच एक काय कणशी बोलतात ना. मम्मी काय करते बघू. मम्मी काय करते? हार बनवते. मग कशी बनवते? हार कसे बनवतो मम्मी सर? दसऱ्याची पूजा करून घेऊ. त्याच्यासाठी आपण हे जे आपल्या कविता आपले जे दररोजचे वापर करणारे असतात ना वस्तू, त्या धुवून घेतल्यात मस्त स्वच्छ. आणि त्याला असं ती गणगोली असते ना, त्याची टिकला लावून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सोनाराना लपून ठेवायचं. फुलं पण लावून घेऊ जरा. तिथनं हार पण घेऊन ये ना तू. काय फुलं कसं घालू मी?
सगळी फुलं लावून घ्यायची. स्वीट आणले पेढा तर पण ठेवा. दसरा आहे ना, तर आपण सगळं आपल्या घराचे सोनं असतो ना त्याची पण पूजा करायची असते, चांगलं असतं, त्यासाठी आपण सगळ्या पूजा करून घेऊ. ज्यांच्या घरी असतं ते घरात जास्त काही नाही. पेटी कर ना, थांब पेटी अशी करते. तर मी दसऱ्यानिमित्त हे कानातले बनवलेत, हे बघा. दरवर्षी काही ना काही बनवते म्हणून आता पण हे छोटेसे बनवून घेतले, कारण चांगलं असतं. शुभ दिवस. Thank you.
तर तुम्हाला दसऱ्याचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. बाय बाय.